होळीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते। या रात्री अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय आणि टोटके करतात। मित्रांनो, काही टोटके इतके महाभयंकर असतात की आपल्यावर जर हे टोटके करण्यात आले तर आपण भयंकर आजारी पडतो। आपल्या घरातील पैसा, आपल्या वास्तूतील पैसा टोटके करणाऱ्याच्या वास्तूत प्रवेश करू लागतो। आपल्या घरात हळूहळू दैन्यावस्था, गरिबी, कंगाली येऊ लागते। मित्रांनो, होळीच्या रात्री हे टोटके करण्यासाठी काही पदार्थांचा उपयोग केला जातो, काही पदार्थ माध्यम म्हणून वापरले जातात। आपण देखील आपल्या जीवनात थोडीशी काळजी अवश्य घ्या। या होळीच्या रात्री एखाद्या अनोळख्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीवर तुमचा संशय आहे अशा व्यक्तीने जर ही एक वस्तू तुम्हाला खाऊ घातली तर मित्रांनो, चुकूनही त्या वस्तूचं सेवन आपण करू नका। जर तुम्हाला शंका असेल तर ती वस्तू आधी आपण त्या समोरच्या व्यक्तीस खाऊ घाला। जर समोरची व्यक्ती ती वस्तू खाण्यास टाळाटाळ करू लागली, तिने जर ती वस्तू खाण्यास नकार दिला तर समजून जा की या वस्तूच्या माध्यमातून तुमच्यावरती काही ना काहीतरी बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे। मित्रांनो, पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट, होळीच्या रात्री आपण चुकूनही सफेद रंगाच्या खाद्यपदार्थांचं, पांढऱ्या रंगाची मिठाई असेल किंवा कोणताही पदार्थ असेल, हा दुसऱ्याच्या हातून खाऊ नका। प्रचंड प्रकारचे प्रयोग त्या पदार्थांवर केले जातात। आपलं आरोग्य हे आपण दुसऱ्याच्या स्वाधीन करत असतो। मित्रांनो, आपण अनेकदा पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीचे केस गळू लागतात, अचानक गळू लागतात, रंग सावळा पडू लागतो, काळा पडू लागतो, वजन घटू लागतं। या पाठीमागे हेच तांत्रिक टोटके असतात। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे तुमच्या हातून ही चूक झालेली आहे तर काय कराल? मित्रांनो, सर्वात आधी थोडेसे काळे तीळ आपण अवश्य घ्या। थोडेसे काळे तीळ, हे काळे तीळ पूजेच्या दुकानात सहज मिळतात। मंदिरांशेजारी जी दुकान असतात तिथेही मिळून जातात। थोडेसे काळे तीळ घ्या, ते काळ्या कपड्यात बांधा आणि हा कपडा स्वतःच्या शरीरावरून 7 वेळा वारून घ्या किंवा स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा वारा आणि असे हे काळे तीळ त्या काळ्या कपड्यासहित आपण पेटत्या होळीमध्ये टाकून द्या। होलिका देवतेस मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील बाधा, कुणी काही केलेलं असेल, टोने टोटके असतील, ते दूर करण्याची प्रार्थना करा। मित्रांनो, अनेक लोक या दिवशी पान खाऊ घालतात। हे जे पान आहे, या पानामध्ये लवंगचा वापर केला जातो। मित्रांनो, लवंग असेल, खाऊचं म्हणजेच विड्याचं पान असेल, विलायची असेल, विशेष करून हिरवी छोटी विलायची, मोठ्या विलायचीचा सुद्धा वापर अनेक लोक करतात, लवंग असतील किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई असेल, केशर असेल, या वस्तू आज आपण कोणत्याही परिस्थितीत ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाहीये, ज्यांच्यावर तुम्ही शंका सातत्याने व्यक्त करता, अशा लोकांच्या हातून या वस्तू खाणं कटाक्षाने टाळा। काळजी घ्या। धन्यवाद। ओम नमो नारायणा।